महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आणि खव्यांचे आवड विचारात घेऊन गावरान खाद्य पदार्थ जपणारा हॉटेल गावटी ढाबा येथे रुचकर आणि स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात, तेही चुलीचा वापर करून। म्हणूनच खव्यांची पावले वळतात कराडविटा रोडवरील हॉटेल गावटी ढाब्याकडे। प्रोप्रायटर नरेश गुप्ता, मोबाइल नंबर 9890188877। खव्यांची आवड जपणारा हॉटेल गावटी ढाबा, कारभार चुलीवरचा। कराड नगर परिषदेकडून अनुकंपा अंतर्गत कामगारांच्या वारसांना स्थायी स्वरूपात नियुक्तीपत्र देण्यासाठी होणाऱ्या टाळाटाळ सुरू असून प्रशासन मुद्दाम विलंब करीत असल्याचा आरोप करून अस्थायी कर्मचारी उपोषणास बसले आहेत। सातारा जिल्ह्यातील अन्न नगर परिषदेकडून त्यांच्याकडे प्रतीक्षित असलेल्या अनुकंपा अंतर्गत नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत। कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मात्र कराड पालिकेकडे कार्यरत कर्मचाऱ्यांना दुर्लक्ष करीत असल्याचाही आंदोलनकर्त्यांकडून आरोप करण्यात येत आहे। सदरच्या प्रश्नी लवकर निर्णय घेण्यात यावा, अन्यथा पुढील आंदोलनास प्रशासन जबाबदार असेल, असेही उपोषणकर्ते बसलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले। 3 दिवस उपोषण करणार आहोत आणि तरीही जर काही निर्णय नाही घेतला गेला तर 4थ्या दिवशी आम्ही सर्वजण सार्वजनिक आत्मदहन करणार आहोत आणि आमच्यातील एकालाही कसलाही त्रास काही इजा झाली तर त्यास शासन व कराड नगर परिषद जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी, अशी प्रतिक्रिया उपोषणकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली। व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबळेसह अमोल टकले, द न्यूज लाईन, कराड। नमस्कार, माझं नाव किरण दिलीपमाने। मी गेले 17 वर्ष झाले अनुकंप सत्तेसाठी आलेचा असून सुद्धा माझ्या 8 तागात अनुकंप नोकरीत असल्यामुळे आणि या 2 वेळा आम्ही कलेक्टर ऑफिसला आमरण उपोषणला बसलो होतो, ज्यावेळी आम्हाला तिथं फक्त आश्वासन मिळालं ते डिसेंबरमध्ये देतो ऑर्डर नाही जानेवारीमध्ये। मग इथं आम्ही आलो सातारा शिवण तिथं सर्व बापट साहेबांनी सांगितलं, आम्ही सगळ्या नगरपालिकेला आम्ही आदेश दिलेले आहेत की ऑर्डर काढा म्हणून, पण सातारा जिल्ह्यातल्या मसवड वाय सातारा पलटण पाचगणी सगळ्या नगरपालिकेचा ऑर्डर मिळाल्या त्या आता सातारमध्ये 31 तारखेला ऑर्डर दिली आहे। 31/3/2022 सातारमध्ये ऑर्डर मिळाले। आता तुमच्या मागण्या काय काय? आमच्या मागण्या की आम्हाला सातारा पलटणला जसे ऑर्डर मिळाले तसे आम्हाला मिळाले। पलटणमध्ये ऑर्डर आता अस्थायी पदावर सगळ्यांनी नियुक्ती केलेली आहे, स्थायी पदावर सगळ्यांना नियुक्ती केली आहे अशी ऑर्डर पलटणमध्ये भेटली। आणि पलटणची आमच्याकडे ऑर्डर आहे, सातारची पण ऑर्डर आहे, सगळ्यांनी दिली आणि शिव बोललेली होती की सातारा नगर परिषदमध्ये ऑर्डर नेमणूक दिली की तुम्हाला दुसऱ्या दिवशी देतो। आता सातारला 31 तारखेला देऊन सुद्धा 11 तारीख 11 तारीख 8 तागात शिवनी दखल नाही घेतली, सरळ त्यांनी आम्हाला फेटाळून लावलं, त्यामुळे आज आम्ही आमरण उपोषणला 11 तारखेला आज बसलो आहे। जर येणे 3 दिवसात नाही निर्णय घेतला तर आम्ही 14 तारखेला आत्मदहन करणार। त्या आमच्या कुणालाही ते ह्या 3 दिवसात नंतर आत्मदहनावेळी काही झालं तरी यात शिव आणि शासन जिम्मेदार असणार। मी श्याम बाबासून थरवले, मी गेले 10 वर्ष झालं अनुकंपाच्या प्रतीक्षेत, माझं वर्गत जिल्हा नाव आहे, पण गेले 10 वर्षात आज अखेर अनुकंपाच्या नेमणूक दिली गेलेली नाही, फक्त 2 पदं भरली गेलेली अनुकंपाची 20%। त्याच्यानंतर आम्ही अनुकंपासाठी सातारा कलेक्टर ऑफिसच्या बाहेर उपोषणास बसलो, त्यावेळेला त्याने आम्हाला सांगितलं की डिसेंबर महिन्यात तुम्हाला कामाला घेतो। डिसेंबर महिना उलटून गेला, 1 तारखेला त्याने प्रत्येक नगरपालिकेला ज्या त्या नगरपालिकेला त्यांनी आदेश दिलेत की बाबा तुम्ही तुमच्या नगरपालिकेत अनुकंपाची पदं भरून घ्या म्हणून, परंतु फुलटणनं भरल्यात, मसवडनं भरल्यात, पाचगणी भरल्यात, महाबळेश्वरला भरल्यात आणि 31/3/2022 सातारा नगरपालिकेनं सगळ्यात मोठ्या अनुकंपाची भरती केली, 27 जणांना नेमणूक दिली। आणि आपल्या कराड नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्याने आम्हाला सांगितलेलं की सातारा नगरपालिकेने नेमणूक दिली की त्याच नेमणुकीच्या आधारावर आम्ही तुम्हाला नेमणूक देतो, परंतु आज 11 दिवस झाला आम्हाला कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही तिथं, त्यामुळं जोपर्यंत आम्हाला इथं नेमणूक दिली जात नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि 14 तारखेला आत्मदहन करायला लागलं तरी करणार, त्याची सुद्धा आमची तयारी आहे। आमच्या होत असलेल्या अन्यायाला तरी तुम्ही वाचा पडून आम्हाला 3 दिवसाच्या नेमणूक द्यावी ही आपली विनंती करतो आम्ही प्रशासनाला। द न्यूज लाईन, अचूक वेधक।